आलो होतो मेन कारभार फिरायला आपला असं, आणि बऱ्याच दिवस झालं बिर्याणी खाल्ले नव्हते. कारभारीला म्हणलं बिर्याणी खायचे, तर मी कारभारी सनिया आम्ही हॉटेलमध्ये आलो. बघा हॉटेल आहे, कारभारी सनिया आम्ही बसलोय. आम्ही मागवली बिर्याणी. आता आम्ही बिर्याणी खाणार आहे. बऱ्याच दिवसानंतर कारभारीचा माझा योग आलाय बघा असा बिर्याणी खायला. पण थांबा ऐकायला, तरी माझं जात आहे. कारभारी सण्या बसणार आहे तर मला काही एवढी सरत नाही. मला तर तोंडाला पाणी सुटलंय बघा. एवढं काय मी खात नाही. काकडी, कांदा, परत कांदा आहे, लिंबू आणि पातळ आमटे. सण्या कशी लागते या? चांगलं लागते का? फॅन्टॅस्टिक. पप्पाला खा म्हणा. तर आम्ही बिर्याणी खातो आणि फिरायला जातो. दुसरं काय काय भेटतं ते पण घ्या, पोटभर खावा. मीठ पाणी आहे पण आम्ही बिसलरी घेतो. तिकडे ती पण जेवायला बसलं तसं त्यांना आवाज तर द्यायचा. काय पण असू द्या पण मला विकतची बिर्याणी आवडतच नाही. तर चला या बिर्याणी खायला आता आम्ही घेतो खाऊन. झालं बघा आमचं बिर्याणी खायचं. बिर्याणी खाणारी मला जे खा वाटत तेच खाते मी. काय पण नाही आम्ही कधी पण खायला येऊ द्या. आमचं झोपेतून उठलं की पहिलं भांडण, बाहेर कुठं खायला यायचं तर मग आवर्जून भांडण असतं ना. तर चला आता हे दोघ जण खात्यात. माझं झालं बिस्लर घेतलं. चांगलं लागत का तुला? नाही ठीक आहे. चमचा देऊ का? कारभारीला चमच्यानं नाजूक काय येत नाही. आणि कारभारी रुसलेले आहेत बरं का आता सध्या, कारण आमचं आता झालंय भांडण खाता खाताच.
आम्ही कधीच बाहेर दोघ जर गेलो खायला, घर बाहेरचं जाऊ द्या, घरात जर काय खाणं पिणं चाललं ना, आमचं पहिलं भांडण भांडणापासून स्टार्टिंग आणि भांडणापाशी एंड होतो. आमचा दिवस तसाच असतोय आणि आमचा दिवस मावळतो बी तसाच आणि उगवतो बी तसाच. त्यामुळं तुम्ही काय टेन्शन घेऊ नका ना, आम्ही पण काय टेन्शन घेत ना. आता ह्यांचं खायचं झालं, आम्ही निघतो. त्याला हात धुवा, पाणी दिलं तर पिऊन गेलंय. त्याला नाही वर चढायला यायचं, त्यानं ऐकतच नाही. इथं गलास दिलं तर मी गलासात पाणी ऐकतच नाही. मनात अजून आपल्याला लांबचा प्रवास करायचा, जायचं.